अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर आज मुंबईच्या ओशिवरा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. सकाळी 11 वाजता सिद्धार्थचं पार्थिव कुटुंबियांकडे सुपूर्द केलं जाईल. शवविच्छेदनानंतर सिद्धार्थ शुक्लाचं पार्थिव कूपर रुग्णालयामध्ये आहे. तिथून ते कुटुंबियांना सुपूर्द केलं जाईल. त्यानंतर ओशिवराच्या वैकुंठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. अंत्यसंस्कारापूर्वी अंत्यदर्शनासाठी सेलिब्रेशन क्लब मध्ये पार्थिव ठेवलं जाणार आहे. हा सेलिब्रेशन क्लब अंधेरी पश्चिम भागात आहे. तिथूनच सिद्धार्थ शुक्ला यांचं घर सुद्धा जवळ आहे आणि ओशिवराच्या वैकुंठभूमी स्मशानभूमीमध्ये सिद्धार्थ शुक्लावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. सिद्धार्थ शुक्ला यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं गुरुवारी वयाच्या 40व्या वर्षी निधन झालं. मालिकांमधला सुपरस्टार असलेला सिद्धार्थ त्याच्या जाण्यानं सर्वांनाच हळहळ व्यक्त केली. सिद्धार्थ शुक्ला याची मैत्रीण शहनाज सुद्धा दुःखी झाली. बिग बॉस च्या 13व्या भागामध्ये तो विजेता ठरला होता. शहनाज म्हणाली की त्याला कोणताही त्रास नव्हता, मात्र त्याच्या निधनामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. सिद्धार्थ शुक्ला वयाच्या 40व्या वर्षी एक्झिट करता झाला. सिद्धार्थ शुक्लाचं शवविच्छेदन झालं. 3 डॉक्टरांनी शवविच्छेदन केलं. त्याचा अहवाल सुद्धा लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर काही गोष्टी उघड होऊ शकेल. त्यापूर्वी अनेकांनी शंकाही व्यक्त केल्या. सोशल मीडियावर सिद्धार्थ शुक्ला याच्या मृत्यू संदर्भामध्ये वेगवेगळे प्रश्न सुद्धा उमटले गेले. याचा सर्व विचार पोलीस करणार आहेत. पोलिसांना आधी शवविच्छेदनाचा अहवाल येण्याची अपेक्षा आहे. जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या कूपर रुग्णालयामध्ये उपस्थित आहेत. माध्यमांची मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी आहे. मनोज दयाळकर, आपण तिथे उपस्थित आहात. कूपर रुग्णालयातून सिद्धार्थ शुक्ला याचं शव हे त्यांच्या कुटुंबियांना दिलं जाणार आहे आणि नंतर अंत्यसंस्काराची तयारी केली जाणार आहे. काय अपडेट आहे? सर, आता आपण कूपर रुग्णालयाच्या बाहेर आहे. सिद्धार्थ शुक्ला यांचं पार्थिव अजून मर्चुरीमध्ये आहे. तुम्ही बघू शकता की कूपर रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांची गर्दी तैनात केली आहे. कारण सिद्धार्थ शुक्ला यांचा पार्थिव अजून मर्चुरीमध्ये आहे. अजूनही अद्याप त्यांचा स्पष्ट झालेलं नाही आहे की त्यांचे मृत्यू कशामुळे झालेला आहे. 3 डॉक्टरचा पॅनल बसलेला आहे, पण त्यांनी अजूनही त्यांना स्पष्ट केलेलं नाही आहे की सिद्धार्थ शुक्ला यांचा मृत्यू कशा प्रकारे झाला आहे. इकडे सर्व तयारी झाली आहे. सिद्धार्थ शुक्ला यांचा पार्थिव देह मर्चुरीमधून काढणार आहे 11 ते 11:30 दरम्यान. इकडे ॲम्ब्युलन्स पण उभी केलेली आहे. तुम्ही बघू शकता की ॲम्ब्युलन्स पण रेडी आहे. त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांचे कुटुंबियांचे 2 सदस्य आणि सिद्धार्थ शुक्ला यांचा पार्थिव देह असणार आहे. तुम्ही बघू शकता की सिद्धार्थ शुक्ला हे 3 डॉक्टरचं पॅनल तयार केलेलं होतं, पण त्यांच्या शरीरावर काही घाव नव्हते. त्यामुळे डॉक्टरही अजूनपर्यंत ओशिवरा पोलीसमध्ये काही स्पष्ट करत नाही. त्यामुळे पोलीस अधिकारीही काही सांगत नाही आहे. मनोज सर, कुटुंबीय कोण आहेत याची काही माहिती मिळाली का तुम्हाला? सिद्धार्थ शुक्लाचे कोणते नातेवाईक घरातले हे त्या ठिकाणी आलेले आहेत? त्यांना हे शव पार्थिव सुपूर्द केलं जाईल. त्यानंतर अंधेरीच्याच वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. पण त्यापूर्वी अंधेरी पश्चिम इथल्या सेलिब्रेशन क्लबमध्ये अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल. बॉलिवूडमधले किंवा मालिकांमधले आणखी कोणते स्टार मंडळी, कलाकार मंडळी इथे कूपर रुग्णालयात आली होती?
सर अजूनही इकडे कोणी उपलब्ध नाहीये, त्यांच्या कुटुंबामधूनही कोणी इकडे उपलब्ध नाही आहे मरचुरीच्या इकडे. इकडे फक्त पोलीस बंदोबस्त केला आहे मोठ्या प्रमाणामध्ये, कारण की सिद्धार्थ शुक्ल यांचा फॅन फॉलोइंग हा मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांनी पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये तैनात केलेले आहेत. आणि त्यांचा मृतदेह हा 11 ते 11:30 दरम्यान इकडनं काढणार आहे आणि तो त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. तिकडनं त्यांच्या घरी काही विधी करण्यात येतील आणि तिकडनं ते स्मशानभूमीमध्ये घेऊन जाणार आहेत. एवढीच माहिती आपल्याला अजूनपर्यंत भेटलेली आहे सर. अगदी अगदी मनोज दयाळकर आमचे जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी कुपर रुग्णालयासमोर संपूर्ण माहिती देताना. सध्या इतकीच माहिती आहे. धन्यवाद मनोज. आणखी माहितीसाठी पुढच्या बुलेटिनमध्ये तुमच्याशी संपर्क केला जाईल. सिद्धार्थ शुक्ला यांच्यावर वैकुंठधाम स्मशानभूमी इथे अंत्यसंस्कार केले जाईल. त्यापूर्वी अंधेरी पश्चिम इथल्या सेलिब्रेशन क्लबमध्ये अंतर्दर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे. थोड्याच वेळात कूपर रुग्णालयातर्फे त्यांचं पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द केलं जाणार आहे.